नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये स्वागत। आजचा विषय, महाराष्ट्रात सरकार कुणाचं, मुख्यमंत्री कोण। या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी असलेले मान्यवर कोण आहेत? डॉक्टर राजू वाघमारे, प्रवक्ता काँग्रेस, प्रवीण कुंटे, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस, शैलेंद्र परांजपे, राजकीय विश्लेषक तसंच राजकीय अभ्यासक, आनंद दवे। आता आपण जी चर्चा करतो आहोत ती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या 220 पर्यंत पोहोचू न शकलेल्या स्वप्नाची। शिवसेनेत असं काय घडलं असेल की जेणेकरून शिवसेनेला युती करूनही जागा गमवाव्या लागल्या? खरं तर जसजसं प्रत्येक जागेचं विश्लेषण होईल तसतसा त्याचा अंदाज येत जाईल, त्याची कारणे समजत जातील। पण एक निश्चित आहे की अपेक्षा तेवढी मिळालेली नाही आहे जागा आम्हाला, भाजप असेल सेना असेल दोघांनाही। खूप कारणं आहेत, थोडीशी नाराजी सुद्धा अँटी इन्कमसी होती असं आपण म्हणू, केंद्र सरकारविषयी ती जास्त होती, राज्य सरकारविषयी असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, औद्योगिक मंदी असेल, अशी युवकांची कारणं असतील, आणि आरक्षण हा सुद्धा मुख्य विषय होता। की जे तुम्ही एक लक्षात घ्या, मुख्य ज्या ग्रामीण भागामध्ये जिथं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला काही चांगल्या जागा आल्या तो मराठा बहुल आहे, आणि मराठा आरक्षण दिल्यानंतर सुद्धा मराठा मतांनी भाजपला जवळ करण्यापेक्षा ते परत पारंपरिक असं राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे गेले। हा खूप मोठा अभ्यासाचा विषय असू शकतो। अघि शैलेंद्र परांजपे, असं का घडलं की आत्ताच्या घडीला मराठा आरक्षण देऊन सुद्धा भाजपकडे मराठा मतं मोठ्या संख्येनं आली नाहीत? त्याचं कारण असं की अनेक फॅक्टर आहेत, आणि हे जसं आपण आधी कुणी फार प्रेडिक्ट केलेले नव्हते, परंतु मराठा आरक्षण दिलं हा एक विषय झाला, पण पब्लिक मेमरी शॉर्ट आहे हा एक भाग, आणि दुसरा भाग असा की ऐन इलेक्शनच्या तोंडावर फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं गेलं आहे, आणि ते ब्राह्मणादी वस्तुस्थिती, मी कधीही जातीवर आधारित विश्लेषण करत नाही, पण तरी देखील रावसाहेब दानवे हे प्रदेशाध्यक्ष पदावरनं गेले, त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील आले, त्याच्यानंतर विनोद तावडे यांचं तिकीट कापलं गेलं, आणि चंद्रकांत पाटील हे देखील त्या मराठा समाजाचेच आहेत, परंतु तितके अग्रेसिव्ह लीडर मराठा समाजाचे म्हणून ते ज्ञात नाहीत लोकांना, आणि त्याच्याही पुढे जाऊन मराठा समाजाने पवारसाहेबांच्या पाठीशी जर उभं राहायचं ठरवलं असेल आणि त्यांनी ते अतिशय सायलेंटली व्यवस्थित केलं असेल कन्सॉलिडेशन, तर हे त्यांच्या राजकीय सामर्थ्याचं द्योतक आहे ना। एखादा समाज एखाद्या नेत्याच्या मागे जातो किंवा जात नाही, काही इलेक्शनमध्ये फटका। एक जातीय मुद्दा आणि जातीय विश्लेषणातला मुद्दा झाला, डॉक्टर वाघमारेंना तो पटत नसावा किंवा त्यांचं काही वेगळं निरीक्षण असावं, डॉक्टर वाघमारे? काय आहे की मराठा आरक्षण फक्त यांनी ज्या पद्धतीने दिलं ती पद्धतही चुकीची होती। पहिल्यांदा सुरुवातीला कोर्टातही यांच्याकडून खोटं सांगण्यात आलं, या सगळ्या गोष्टी मराठा समाजाने बघितल्या। मुख्यमंत्र्यांनी प्रॉमिस केलं 14,000 जे मराठा युवक आणि युवतींवर ज्या केसेस टाकण्यात आल्या होत्या त्या केसेस आम्ही मागे घेऊ, त्याच्याबाबत अजून कायदेशीर कारवाई झाली नाही। 42 जण जे शहीद झालेले होते त्यांना सांगितलेलं की तुमच्या घरातल्या प्रत्येकाला आम्ही, म्हणजे जो घरातल्या एकाला तरी, ठीक आहे, म्हणजे थोडक्यात विविध प्रकारच्या परिस्थिती होत्या। आजच्या दिवशीची जी चर्चा आहे त्या चर्चेमध्ये आपण पुन्हा एकदा मागे निवडणूक प्रचाराचे मुद्दे नको घ्यायला। आता मला डॉक्टर वाघमारे एका गोष्टीचा तुमच्याकडून खुलासा स्वरूपात माहिती हवी आहे की शिवसेनेच्या जागा कमी होण्याचं तुम्हाला कारण काय वाटतं? शिवसेनेच्या जागा कमी होण्याचं त्याच्यात 2-3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत। कारण शिवसेनेला जे कन्फ्युजन शिवसेनेने स्वतःभोवती क्रिएट केलं होतं की आम्ही सत्तेत आहोत पण आम्ही सत्तेत नाही आहोत, आम्ही सत्तेत आहोत पण आम्ही विरोधात आहोत, आता त्याच्यामुळे पुष्कळचा मतदार हा शिवसेनेच्या पासून काही अंशी दूर गेला, की जो मतदार शिवसेनेचा होता तो म्हणतोय की बाबा हे सत्तेत आहेत तर सत्तेसारखं बोलत नाहीत, बाहेर जात आहेत तर हे वेगळं बोलतायत, मग आम्ही करायचं काय? हा एक प्रश्न झाला। दुसरा प्रश्न असा झाला की बीजेपीच्या पाठीमागे सेनेची फरफट झाली। 8 ते 10 उमेदवार असे आहेत की ते बीजेपीने उमेदवारासकट सेनेला दिले, बर, म्हणजे ते बीजेपी मध्ये जात होते, आता अब्दुल सत्तार वगैरे ते उमेदवारासकट दिले, त्याच्यामुळे ते उमेदवार आले, शिवसैनिक बघतायत मग आमचं काय होणार,
या सगळ्या गोष्टी झाल्या आणि ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचे प्रश्न मी नेहमी तुमच्या चॅनलवर पण सांगितलं, याच्या अगोदर पण मी सांगत होतो की आम्ही फिरत असताना जो अंडर करंट आहे, तुम्ही घोषणा किती दिल्यात तरी मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत आणि त्याचा अंडर करंटचा फटका हा सत्ताधाऱ्यांना बसलेला आहे. अच्छा, सत्ताधाऱ्यांना अंडर करंटचा फटका बसला पण त्या सत्ताधाऱ्यांची स्ट्रॅटेजी कुठेतरी चुकत होती आणि त्यात एक मोठा फटका शिवसेनेला बसलेला आहे. आनंद दवे, आता मला सांगा, तुमच्याकडे प्रशांत किशोर नावाचा स्ट्रॅटेजिस्ट आहे जो स्वतःला आत्तापर्यंतच्या मोदी करिश्म्याचा निर्माता समजतो, त्या प्रशांत किशोरला सोबत घेऊन काय मिळालं शिवसेनेला? शिवसेनेच्या जागा गेल्या, शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले आदित्य ठाकरे त्यांच्या मतदारसंघामध्ये अपेक्षित मतदान नाही झालं, आदित्य ठाकरे निवडून आले ते सुद्धा 65-66 हजाराच्या लीडने निवडून आले. प्रशांत किशोरनी नुकसान नाही का केलं शिवसेनेचं? कारण स्ट्रॅटेजी ही प्रशांत किशोरला विचारून ठरवली जात होती अशा प्रकारची चित्र आणि माहिती बाहेर येत होती. आनंद दवे, मी येतो प्रसादजी, एकच मिनिटं फक्त मला द्या. राजू वाघमारेचं एक उत्तर किंवा शिवसेनेचे आमदार कमी का झाले याचं जे उत्तर आहे तसं पण आहे की शिवसेनेची मॅक्झिमम लढाई ही राष्ट्रवादी बरोबर झाली ग्रामीण भागामध्ये. ऑलरेडी राष्ट्रवादीचा असो किंवा ईडी नंतर शरद पवारांविषयी स्टॉप कॉर्नर तयार झालेला होता. आमचा मतदार सेम आहे आक्रमक प्रवृत्तीचा, थोडासा जातीयवादी म्हणू शकतो आपण, थोडासा भावनिक आव्हानावर जाणारा. त्यामुळे त्या लढतीमध्ये राष्ट्रवादीचा जो करंट आतल्या छुपा करंट आपण ज्याला म्हणतोय त्याचे शिवसेनेला थोडासा फटका बसला असावा असं मला वाटतं. प्रशांत किशोर कितीतरी शहरांमध्ये शिवसेना नाहीशी झालेली आहे. अगदी, त्याच्यावर येऊया डॉक्टर, त्याच्यावर येऊया. काय झालंय, शिवसेनेच्या कडे एक प्रशांत किशोर नावाचा वेगळा स्ट्रॅटेजिस्ट त्यांनी आणून बसवला होता, त्यावर आनंद दवे बोलतायत. एका शिवसैनिकाची भावना पण आपल्याला लक्षात घ्यायला हवी. बोला. त्याच्या आधी डॉक्टर साहेब देऊ का? डॉक्टर साहेबांना उत्तर. आता काय, परत परत जुन्या मुद्द्यांवर जाऊ नका. आनंद दवे, विचारलेल्या प्रश्नावर उत्तर द्या. कोल्हापूर, बरं, ठीक आहे, चालेल. प्रशांत किशोरांचं सांगतो. हो, 2014 लोकसभा निवडणुकीनंतर प्रशांत किशोर हे नाव भारतभर झालं. त्यांच्या डिप्लोमेसीमुळं किंवा त्यांच्या एकंदरीत आखणीमुळं भाजप सत्तेवर आलं हे त्यावेळेस असं बिंबवलं गेलं. खरं त्याच्यामध्ये मोदी लाट हा मोठा फॅक्टर होता. त्यानंतर प्रशांत किशोरांनी अनेक राजकीय पक्षांची कामं केली, लालू प्रसाद यादवांचंही केलं होतं, अजून कोणाचं केलं होतं, पण त्यांना यश तसं मिळालेलं नाही आहे. त्यामुळं प्रशांत किशोर जिथं जातात तिथं यश मिळतं असं काही नाही आहे. त्यांची एक बेसिक जी कॅल्क्युलेशन असतं ते कॅल्क्युलेशन केले असतील. प्रशांत किशोरांचा आम्हाला फायदा झाला का नाही हा प्रश्न वेगळा असू शकतो, कुठं भविष्यात उपयोग होईल का नाही वेगळा असू शकतो, पण आजच्या तारखेला प्रशांत किशोर यांचा आम्हाला फायदा झालेला दिसत नाहीये हे नक्की आहे. भले नुकसान झालं का नंतरचा भाग असेल. अगदी, पण त्या प्रशांत किशोरवर इतकं विसंबून स्वतःचं इतकं नुकसान शिवसेनेने का करून घ्यावं? नाही, पण आम्हाला असं पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये असं कुठं जाणवलं नाही की आम्ही त्यांच्यावर डिपेंड आहोत किंवा विसंबून आहोत. तिकीट देण्यापर्यंतची किंवा राजकीय मांडणीपर्यंतची त्यांची एक भूमिका असू शकेल, ती सुद्धा उद्धव साहेबांना किंवा शिवसेनेच्या नेत्यांना विचारात घेऊनच केलेली असेल. पण त्यानंतर त्यांची काही प्लॅनिंग असती त्याच्यावर विचार करू. पण आत्ताच्या तारखेला तरी प्रशांत किशोर यांच्यामुळे काही खूप मोठा फायदा झाला असं दिसत नाही निश्चित. शैलेंद्र परांजपे, हे शिवसेनेला भाड्याचे स्ट्रॅटेजिस्ट कधीपासून लागायला लागले आणि त्याच्या होणाऱ्या नुकसानीची कल्पना नेतृत्वाला आणि नेतृत्वाच्या आजूबाजूच्या 4-5 लोकांना आली नाही का? नाही, हे बघा, मी थोडस असं म्हणतोय की आपण एकदम पटकन असे निष्कर्ष नको काढायला की शिवसेनेने सगळं आपलं ओझं जे आहे निवडणूक लढण्याचं ते प्रशांत किशोर यांच्या पाठीवर टाकून दिलं असं नसतं कधीतरी. म्हणजे कधीच नसतं. कुठल्याही पक्षाने एखादा स्ट्रॅटेजिस्ट किंवा एखादी ॲड एजन्सी किंवा एखादा स्लोगन देणारा हायर केला तर त्याच्या बुद्धीप्रमाणे आणि मनाप्रमाणे अख्खा पक्ष चालतो असं होत नाही. त्याचं कारण असं की जसं शिवसेनेचं जे प्रचाराचे टॅगलाईन आहे हीच ती वेळ, आज आपल्याला लक्षात येईल की हीच ती वेळ आदित्य मुख्यमंत्री होण्याची, तर ती अतिशय कल्पक त्यांनी टॅगलाईन दिलेली आहे. आणि तसं त्यांचे संजय सुरे जे आहेत उद्धवजींचे मित्र ते त्यांच्या जाहिराती मागच्या इलेक्शनच्या वेळेला त्यांनी केले होते आणि ते त्याच्यात असतात. हो, पण शैलेंद्र परांजपे, त्या जाहिरातीतून बाळासाहेबांना सुद्धा दूर करण्यात आलं होतं याच्यावरही मला वाटतं तुमचं लक्ष गेलं असेल. नाही, तेच मी सांगतोय
तेच मी सांगतोय, मी तेच सांगतोय की आपण एखाद्या पक्षाने कशी जाहिरात करावी काय करावी हे त्यांच्यावर सोडायला हवं, आपण ते डिक्टेट करणं योग्य नाही. नाही नाही, आपण काय डिक्टेट नाही करत आहोत, आपण प्रश्न उपस्थित करतोय आणि हे प्रश्न जनमानसामध्ये उपस्थित झाले. तुम्हाला आज जर सोशल मीडिया पाहिला तर प्रशांत किशोरच्या मुळे नुकसान झालं अशी शिवसैनिकांची ट्वीट्स आहेत, शिवसैनिकांच्या भूमिका आहेत. डॉक्टर वाघमारेंना मला वाटतं त्यावर काहीतरी बोलायचं आहे, नंतर आपण प्रवीण कुंटेंना संधी देणार आहोत. डॉक्टर आपण आधी बोला, कृपया एका मिनिटात बोला. प्रसाद जी, तुम्ही जे म्हणताय की त्या जाहिरातीमधून बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंना पण बाजूला केलं गेलं, पण एक गोष्ट लक्षात घ्या की ब्रँडिंग आदित्यचं करायचंय, नवीन युवक आहे, नवीन नेता आहे, त्याचं ब्रँडिंग करत असताना जर आपण पूर्वीचे खूप टॉलवर्ड्स नेते, म्हणजे बाळासाहेबांचं कंपॅरिझन होऊ शकत नाही, पण जर बाळासाहेबांची छबी असणार पाठीमागे तर ब्रँडिंग करताना आदित्यला त्याची इमेज डायल्यूट होऊ शकते. त्या इमेजला डायल्यूट न करण्यासाठी अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जातात आणि दॅट वॉज अ राईट थिंग. अच्छा, थोडक्यात काय तर हा जाहिरात क्षेत्रातला एखाद्या भूमिकेचा भाग असावा. पण प्रवीण कुंटे, जर समजा अशा प्रकारे आदित्य ठाकरेचं प्रोजेक्शन अर्थात आदित्य ठाकरे या व्यक्तिमत्वाला महाराष्ट्रासमोर महत्व प्रदान करण्याचं काम शिवसेनेच्या जाहिरातीतून होत असेल तर राजकीय दृष्ट्या सुद्धा त्याला मान्यता द्यावी असं राष्ट्रवादीला का वाटलं नाही? राष्ट्रवादीनं त्यांच्या समोर उमेदवार का उभा केला? आता तुम्हाला ते मुख्यमंत्री व्हावेत असं का वाटायला लागलं अचानक? बघा, निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं तुम्ही जर बघितलं तर मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये उघडपणे सरळ सरळ भारतीय जनता पार्टी दिसत होती, म्हणजे देवेंद्र फडणवीस. आणि नाव घेऊन भूमिका घेतली भारतीय जनता पार्टीने की त्यांचा सीएमचा उमेदवार देवेंद्रजी फडणवीस असतील. त्यावेळेला सुद्धा अशा प्रकारची भूमिका कुठं सेनेने भूमिका उघडपणे घेतली आम्हाला दिसत नाही. आता अलीकडं भारतीय जनता पार्टी आणि सेनेचा जो प्रभाव जागा कमी झालेला आहे, तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो, आज विदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री नागपूरला राहतात, केंद्रा राज्याचे अर्थमंत्री चंद्रपूरला राहतात, मी विदर्भातले आहेत, देशातले सर्वात म्हणजे वजनदार मंत्री नितीनजी गडकरी विदर्भातले आहेत. विदर्भामध्ये 15 जागा भारतीय जनता पक्षाच्या कमी झाल्यात आणि त्यांचं होमग्राऊंड नागपूर जिल्हा, 5 जागा भारतीय जनता पार्टीच्या कमी झाल्यात. आणि भंडारा गोंदिया जो बालेकिल्ला होता भारतीय जनता पार्टीचा, फक्त 1 जागा त्यांची निवडून आली. ठीक, याच्यावर लक्षात घ्या की किती प्रचंड असंतोष ह्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबद्दल आणि चीड होती आम्ही विदर्भाच्या जनतेमध्ये. माझा प्रश्न वेगळा होता प्रवीण कुंटे, आपण आदित्य ठाकरेंविषयी बोलतो आहे, आपण आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार का उतरवलात? तुम्हाला आता आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी कसे काय अचानक गोड आणि चांगले वाटायला लागले? आम्ही राजकीय पक्ष आहोत, आम्ही राजकीय पक्षाची भूमिका आम्ही प्रत्येक आम्ही कोणाला वॉकओव्हर देणार नाही राजकारणामध्ये ना. जर आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा असेल तर आमचं पहिलं कर्तव्य ठरतं की आमच्या पक्षाकरता आम्ही काम करणं आणि उमेदवार देणं, ते आम्ही केलं. ठीक आहे, पण हा वॉकओव्हर मागच्या वेळेला सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार न उतरवून शिवसेनेनं दिला होता, कृपया मला वाटतं त्याची आठवण तुम्हाला या वेळेला आलेली दिसत नाहीये. ती त्यांची भूमिका असू शकते, राष्ट्रवादीची भूमिका वेगळी असू शकते, त्यापेक्षा आम्हाला तो अधिकार आहे. अच्छा ठीक आहे, तुम्हाला तो अधिकार आहे. आनंद दवेंची प्रतिक्रिया घेऊ. आनंद दवे, काल परवापर्यंत तुमच्या विरोधात लढणाऱ्यांना आता आदित्य ठाकरे फारच उत्तम आणि योग्य मुख्यमंत्री पदाचे उमेदवार वाटू लागतात, या मागे काय भूमिका दडलेली असते? खरं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याची कालपासून झालेली भूमिका मला सुद्धा आश्चर्यकारक आहे, म्हणजे त्यांनी आमचेच प्रवक्ते झालेत का अशी शंका आहे. इथपर्यंत ते गोड बोलायला लागलेले आहेत, त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. पण दुसरं ठीक आहे, म्हणजे राजकीय वातावरण असताना एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवणं हे राजकीय पक्षांचं काम आहे, पण नंतर जर एकांतर वेगळं गणित बसत असेल तर पाठिंबा देण्याचे हिस्ट्री देशात घडत आलेले आहेत. राजकारणात जसं तुम्ही सुरुवात केली होती की काही घडू शकतं, काही घडू शकतातला हा भाग आहे. आणि अगदी तुम्ही ज्या पद्धतीनं काही घडू शकतं असं म्हणताय, हे आजचं छगन भुजबळांचं वक्तव्य आहे की राजकारणात काहीही शक्य आहे. जाहिरातीच्या आणखीन एका छोट्या विश्रांतीची वेळ झाली आहे, लवकरच परत येतोय आणि लक्षवेधीच्या पुढच्या भागात ती चर्चा ही अर्थातच मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीबद्दल आणि नव्या युवराजांच्या बद्दल.